नमस्कार, मी अभिजीत खांडेकर आणि डॉक्टर रवी शिंदेंच्या कायरोप्रॅक्टिक क्लिनिक मध्ये आज मी आलोय. माझी ही दुसरी तिसरी वेळ आता आणि मला तुम्हालाही खूप मनापासून सांगावं असं वाटतंय की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या पोस्चर्समुळे, आपलं राहणीमान, एकंदर लाईफस्टाईल यामुळे प्रत्येकाला मानेचे, मणकेचे, मणक्यांचे किंवा शोल्डरचे काही ना काही इश्यू असतातच आणि बऱ्याचदा कोणाकडे जावं हे कळत नाही. त्यामुळे मी खूप आधीपासून सरांचे व्हिडिओज युट्यूबवर बघत होतो आणि मला कधीच त्यांना भेटायचं होतं, पण माझा जो मेन प्रॉब्लेम होता तो एक दोन सेटिंग मध्येच त्यांनी खूप बऱ्यापैकी बरा केला. तरी सुद्धा आता त्यांच्याकडे येऊन मी अजून पुढची ट्रीटमेंट घेतोच आहे. पण मनापासून तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की तुम्हालाही पाठीचे, मणक्यांचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, स्पॉन्डिलायटिसचा कुठला प्रकार असेल किंवा इतर असे काही प्रकार असतील जे तुम्हाला माहिती नाही आहेत, त्याच्यावर काहीतरी ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्ही काही डॉक्टर्सला दाखवताय, तर एकदा डॉक्टर रवी शिंदेंकडे येऊन त्यांना नक्की दाखवा. त्यांच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्या अत्यंत शास्त्रशुद्ध, त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे, अनेकांना त्यांनी बरं केलं. त्यांचे युट्यूबवरचे इतर व्हिडिओज जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला याची देखील बघता येईल की त्यांनी कुठल्या कुठल्या पेशंट्सला कशा कशा पद्धतीनं बरं केलेलं आहे. त्यामुळे आय हायली रेकमेंड की तुम्ही डॉक्टर रवी शिंदेंच्या क्लिनिकमध्ये येऊन त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्या. आणि सर, थँक्यू सो मच, तुमच्यामुळेच आज काय माझा कडा सरळ आहे तो तुमच्यासमोर. आज अभिजीत सर आमच्याकडे ट्रीटमेंट लागले, मला अभिमान आहे की एक आमच्या मराठी एक सेलिब्रिटी माझ्याकडे ट्रीटमेंट खरं सर अभिमान. नाही नाही, आम्हाला खूप बरं वाटतं की मराठी माणूस एवढं शिक्षण घेऊन, त्यांच्या वडिलांपासून बाय द वे त्यांच्याकडे हे सगळं चालत आलेलं आहे. मी इतकं त्यांच्याशी बोलतोय, मला नवनवीन कळतंय, पण मुळात कायरोप्रॅक्टर हा प्रकार अनेकांना माहिती नाहीये. सो मी तुम्हाला नक्की रिक्वेस्ट करेन की या निमित्तानं तुम्ही शंका निरसन करायचं असेल किंवा एक छोटंसे ट्रायल करून बघायचं असेल की नक्की हा काय प्रकार आहे, तुम्ही एकदा या. मला खात्री आहे की तुमचे एक दोन सिटिंग्स मध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की बरे होतील, कारण हा पर्सनली मी स्वतः तसा अनुभव घेतलाय. सो सर, थँक्यू सो मच आणि फार बरं वाटलं. आय होप हे प्रॉब्लेम कोणालाही होऊ नये किंवा ज्यांना असतील ते तुमच्याकडून सॉल्व्ह करावेत. धन्यवाद सर. थँक्यू.